नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी येत्या बारा ऑगस्टला आपण कमला एकादशीचं व्रत करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमला एकादशीची संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कमला एकादशीचं व्रत कसं करावं त्याचबरोबर या एकादशीचं महत्त्व काय आहे या एकादशीला श्री विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा कशी करावी नैवेद्य काय दाखवा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी काय काय उपाय करू शकतो तर या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी केल्या जातात दर पंधरा दिवसाला एक म्हणजे दर महिन्याच्या दोन अशा पद्धतीने बारा महिन्यांच्या चोवीस एकादशी होतात आणि जेव्हा अधिक मास येतो तेव्हा दोन एकादशी आपल्याकडून जास्त केल्या जातात तर जेव्हा अधिक मास येतो तर अधिक मासामुळे त्या वर्षी आपल्याकडून सव्वीस एकादशी केल्या जातात तर अधिक मासात येणाऱ्या या दोन्ही एकादशींचं नाव कमला एकादशी आधी। आहे तर माता लक्ष्मीचं नाव आहे कमला श्रीहरी विष्णूंची ती पत्नी आहे त्यामुळे या एकादशीचं नाव कमला एकादशी आहे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंच्या नावावरून या एकादशीला पुरुषोत्तमी एकादशी किंवा परमा एकादशी असं म्हटलं जातं आणि राणी पद्मिनीच्या नावावरून या एकादशीला पद्मिनी एकादशी हे सुद्धा नाव आहे तर श्रावणामध्ये ही एकादशी तब्बल अठरा वर्षांनी आलेली आहे त्यामुळे या एकादशीचं महत्त्व अजूनच वाढलेलं आहे बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस शनिवारच्या दिवशी आपल्याला कमला एकादशीचं व्रत करायचं आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा आपण कमला एकादशीचं व्रत केलं होतं तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे एक एकादशी येते कृष्ण पक्षामध्ये एक एकादशी येते शुक्ल पक्षामध्ये पण मात्र एकादशींची नावं वेगवेगळे असतात पण जेव्हा अधिक मासामध्ये या एकादशी येतात तर कृष्ण पक्षातली असो किंवा शुक्ल पक्षातली दोन्ही एकादशींना सारखंच नाव आहे तर कमला एकादशी या नावाने ही एकादशी ओळखली जाते या एकादशीच्या दिवशी काय काय करावं याची माहिती मी तुम्हाला देते एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं लवकर उठल्यानंतर जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलेला असाल तर जेव्हा सूर्योदय होतो म्हणजे सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू एक फूल त्याचबरोबर काही अक्षदा टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे स्त्रिया असतील तर स्त्रियांनी ओम घृणीसूर्यायनमहा आणि पुरुषांनी ओम सूर्यायन महा किंवा ओम भास्करायन महा अशा मंत्राचा जप करत करत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे जो कुणी सूर्याला नित्य अर्घ्य देतो त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते आणि तो कमी आजारी पडतो त्यामुळे एकादशी असेल काय नसेल काय तुम्ही नित्य जर सूर्याला अर्घ्य देत असाल तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की तुम्हाला एकादशीच्या पूजेची मांडणी करायची आहे यावेळेस मात्र तुम्हाला एकादशीची पूजा मांडणी सेपरेट करायची आहे याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच जेव्हा तुम्ही काही व्रत करता किंवा सेपरेट कशाची पूजा मांडणी करता तर जिथे तुम्ही नेहमीप्रमाणे पूजा मांडत असाल तर तिथे तुम्ही पूजा मांडली तरीसुद्धा चालेल फक्त पूजेचं किंवा पूजा करणाऱ्याचं तोंड दक्षिणेला जाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तुमचं पूजेचं तोंड पश्चिमेला गेलं किंवा तुम्ही पूजा करताना तुमचं तोंड पश्चिमेला गेलं पूर्वेला गेलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर तुमची सारवण्याची जागा असेल तर सारवून घेऊ शकता फरशी असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे चौरंग किंवा ठेवण्यापूर्वी तुम्हाला त्या जागेवर एक स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने काढा हळदी कुंकवाने काढा काहीच हरकत नाही त्यानंतर पाठ किंवा चौरंग ठेवा त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे अगदी ब्लाउज पीस असेल नवा कोरा तरी सुद्धा चालेल आता याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल तर तो स्थापन करायचा आहे नसेल तर मग बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही चंदनाच्या पाण्याने किंवा मग आपल्या साध्या पाण्याने किंवा पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून स्नान घालून स्थापन करायचे आहे बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी तुम्ही एकतर त्याच्यावर थोडेसे तांदूळ पसरून घेऊ शकता किंवा मग तुळशीच्या पानांचं आसन ठेवून म्हणजे पाच तुळशीची पानं पालथी करून ठेवायची आणि त्याच्यावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे तर हा झाला सजावटीचा भाग किंवा श्रीहरी विष्णूंना तुळसप्रिय आहे म्हणून किंवा मग साध्या तांदळावर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केली तरीसुद्धा जाईल फोटो असेल तर फक्त थोडेसे खाली तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर एकत्रित श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो स्थापन करा ज्यांच्याकडे सेपरेट सेपरेट मूर्ती असतील तर त्यांनी मूर्ती सेपरेटसुद्धा म्हणजे दोघांनाही विष्णू माता लक्ष्मी यांना स्नान घालून सेपरेट मूर्ती स्थापन केल्या तरीसुद्धा चालेल ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यांनी ती स्थापन केली तरीसुद्धा चालेल तुम्हा सर्वांना माहितीच आहे बाळकृष्ण असतील विष्णू असतील विठ्ठल असतील तर हे सगळे एकच आहेत म्हणजे विष्णूंचीच सगळी रूपं आहेत त्या त्यामुळे तुमच्याकडे जे जे असेल यापैकी तर त्यांची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता आणि एकादशीची पूजा करू शकता तर श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्ण किंवा विठ्ठल यांची पूजा करताना तुम्ही एकतर त्यांना चंदन लावू शकता किंवा बुक्का लावला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर अष्टगंधसुद्धा लावू शकता फक्त कुंकुवाचा वापर अजिबात करायचा नाही त्याचबरोबर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं प्रिय आहेत तुमच्याकडे उपलब्ध असतील म्हणजे झेंडू असेल किंवा दुसरी काही फुलं असतील पिवळ्या रंगाची प्राजक्ताची फुलं तर तीही वाहू शकता आणि नसतील तर जी फुलं तुम्हाला मिळे मिळतील ती तुम्ही त्यांना अर्पण केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर त्यांच्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त मान आहे तो तुळशीच्या पानांचा तर तुम्ही विषम संख्येमध्ये म्हणजे एक तीन पाच सात अकरा या संख्येमध्ये तुळशीची पानं अर्पण करू शकता पण यासाठी तुम्हाला तुळशीची पानं आदल्या दिवशी तोडून ठेवावी लागतील ते पण सूर्य मावळण्याच्या आत त्यामुळे तुम्ही ही पानं आदल्या दिवशीच तोडून ठेवा नेहमीप्रमाणे मी, मी तुम्हाला सांगत असते एकादशीला एक तुळशीला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीची पानं तोडायची नसतात म्हणून तर मग तुळशीची पानं अर्पण करून झाली की त्यानंतर धूपदीपांनी त्यांना ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी श्री विष्णूंची जी एक हजार नावं आहेत ज्याला आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो तर एक एक करून तुम्ही ती नावंसुद्धा म्हणू शकता विष्णू सहस्रनाम स्तोत्र वेगळं आहे आणि विष्णूंची हजार नावं म्हणजे सहस्रनाम हे वेगळं आहे तर तुम्ही श्रीहरी विष्णूंची हजार नावं तुम्हाला इंटरनेटवर मिळून जातील किंवा तुमच्याकडे अगोदरच एखाद्या पुस्तकात असतील तर त्यातूनसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि जर यापैकी तुम्हाला काही म्हणणं शक्य झालं नाही तर तुम्ही वसुदे वसुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु हा श्लोक म्हणू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करू शकता एकादशी ही अकरावी तिथी आहे त्यामुळे तुम्ही या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल गीतेतला तुम्ही पंधरावा अध्याय या दिवशी वाचू शकता ज्यांच्याकडे हरिपाठ असेल तर त्यांनी हरिपाठाचं वाचन या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल तर भरपूर पर्याय मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत तर यापैकी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता विष्णूंच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला या दिवशी केळी ठेवायची आहेत कारण श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फळंसुद्धा अतिशय प्रिय आहे आणि उपवास असतो एकादशी आहेत तर या दिवशी तुम्ही केळी ती पण पूर्ण एक डजन केळी देठासह तुम्हाला तिथे ठेवायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही बाकी जी केळी आहे ती प्रसाद म्हणून खाऊ शकता नैवेद्य अर्पण केल्यानंतर जेव्हा आपण ती स्वतःला ग्रहण करायला घेतो तेव्हा त्याचा प्रसाद होतो हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं कोणतीही पूजा असो फळं अर्पण करताना तुम्ही ती देठासह अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे केळी जर तुम्ही तिथे पूजेमध्ये ठेवणार असाल तर ती पूर्ण देठासह म्हणजे एक डझनचा डायरेक्ट बंच असेल तर तो तुम्ही तसा ठेवू शकता ज्यांना एवढी ठेवणं शक्य नसेल त्यांनी दोन केळी ठेवली तरीसुद्धा चालेल आता माता लक्ष्मीची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्हाला प्रथम स्नान घालून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने कोरडं करून परत श्रीहरी विष्णूंच्या शेजारीच स्थापन करायचं आहे भलेही तुम्ही विठ्ठलाची एकच मूर्ती स्थापन केलेली असेल किंवा बाळकृष्णाची सिंगल मूर्ती स्थापन केली असेल तरी पण त्यांच्या शेजारी तुम्ही देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करू शकता काहीच हरकत नाही तर मूर्ती तुम्ही स्थापन केली की त्यानंतर तिला हळदी कुंकू लावून त्याचबरोबर लाल रंगाची किंवा गुलाबाची फुलं तुमच्याकडे उपलब्ध असतील तर ती फुलं वाहून धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि देवी लक्ष्मीला आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे म्हणजेच काय कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा आपण त्याच पद्धतीने कुंकुमार्चन करू शकतो तर आपली करंगळी आणि अंगठ्या शेजारचं बोट सोडून बाकीची तीन बोटं यांनी कुंकू धरून तुम्हाला ते देवी लक्ष्मीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत अर्पण करत जायचं आहे बरेच जण फक्त देवीची जी मूर्ती असते तिच्या चरणावर कुंकुमार्जन करतात तर तुम्हाला पूर्ण पायापासून मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करणं जमत नसेल तर तुम्ही फक्त देवी लक्ष्मीच्या पावलांवर कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही विषम संख्येमध्ये पाच वेळा सात वेळा अकरा वेळासुद्धा कुंकुमार्चन करू शकता तर पुन्हा एकदा सांगते आपला अंगठा अंगठा जो आहे तर अंगठ्या शेजारचं बोट आणि करंगळी यांचा वापर न करता फक्त अंगठा मधलं बोट आणि करंगळी शेजारचं बोट तर या तीन बोटांचा वापर करूनच आपल्याला मार्चन करायचं आहे तर जेव्हा आपण ही तीन बोटं एकत्र करतो तर तिला मृगी मुद्रा असं म्हटलं जातं आणि या तीन बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा काढाल तेव्हा हे जे कुंकू आहे ते तुम्ही एखाद्या डबीत भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला कुठे महत्त्वाच्या कामाला जायचं आहे किंवा जर तुम्ही तुमच्या टिकलीखाली किंवा पुरुष जर काही स्वतःला टिळा लावत असतील कुंकुवाचा तर त्यांनीसुद्धा या कुंकुवाचा वापर केला तरीसुद्धा चालेल यामुळे तुम्ही हातात घेतलेलं जे कार्य आहे ते सिद्धीच जातं कार्यसिद्धीच जाण्यासाठी कुंकुमार्चन केलेलं कुंकू नेहमी लावावं असा सल्ला ज्योतिषशास्त्रामध्ये नेहमी दिला जातो तर तुम्ही नक्कीच ते करू शकता तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल किंवा तुमच्याकडे जर देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल तर मग मा कुंकुमार्चन कसं करायचं याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला एक छोटासा आरसा विकत घ्यायचा आहे आपला जो गोल किंवा चौकोनी अगदी छोटासा आरसा असतो ना आपल्या मेकअपच्या डब्यात असतो तसा आरसा तुम्ही विकत घेतला तरीसुद्धा चालेल फक्त या आरशामध्ये आपल्याला आपला चेहरा पाहायचा नाही आहे तर चेहरा न पाहिलेला नवाकोरा आरसा तुम्ही विकत घ्यायचा आहे देवी लक्ष्मीचा फोटो जिथे असेल तर तिथे तुम्हाला हा आरसा ठेवायचा आहे आणि या आरशावर तुम्हाला मी मगाशी सांग कुंकू कुंकुमार्चन करायचं आहे नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी या आरशावरचं कुंकू एखाद्या डबीत भरून ठेवायचं आणि यावर थोडंसं कुंकू राहिलं तरी चालेल आणि असा आरसा तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला दान करू शकता तर ज्यांच्याकडे फोटो आहे किंवा ज्यांच्याकडे देवी लक्ष्मीची मूर्ती नाही आहे किंवा ज्यांच्याकडे म्हणजे आपण ज्यांच्या ज्या ज्या देवींवर कुंकुमार्चन करतो तर अशा देवींचा जर तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती नसेल तर मग आरशावर सुद्धा कुंकुमार्चन केलं जातं सुपारीवर सुद्धा केलं जातं तर तुम्हाला यापैकी जे योग्य वाटेल त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन कुंकु करताना नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाहीये नाहीतर मुख्याने जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर त्याचा काहीच फायदा नाहीये श्री विष्णू माता लक्ष्मी यांच्या सकाळच्या पूजेमध्ये आपण केळीचा नैवेद्य ठेवलेला आहे हवं तर संध्याकाळी तुम्ही या केळींचं वाटप तुमच्या घरातल्या सदस्यांमध्ये करून देऊ शकता आणि ती खाऊ शकता श्रीहरिविष्णूंच्या पूजेच्या ठिकाणी एक किंवा दोन केळी तुम्ही ठेवली तरीसुद्धा पुरेशी आहेत यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे तर एकादशीच्या दिवशी म्हणजे बाकी जेव्हा आपण व्रत वैकल्य करतो तेव्हा तुळशीची पूजा सर्वप्रथम करतो सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पण एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा प्रथम करायची त्यानंतर तुळशीची पूजा करायची तर या दिवशी तुळशीला स्पर्श न करता आपल्याला दुरूनच पूजा करायची आहे पाणी अर्पण न करता एका छोट्याशा पात्रामध्ये अगदी दोन तीन धारा म्हणजे अर्ध्या कपापेक्षाही थोडंसं कमी दूध तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुरूनच हळदी कुंकू फुलं वाहून तुम्हाला तिला नमस्कार करायचा आहे संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून अखंड लक्ष्मी नांदावी त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभावं यासाठी स्त्रियांनी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही जिथे पूजा मांडणी केलेली असेल तिथे किंवा एकतर तुळशीजवळ तुम्हाला श्रीहरी विष्णूंच्या प्रिय वस्तू शंख चक्र गदा त्याचबरोबर कासव काढता आलं तर कासव त्याचबरोबर एकादशीला गाईची पूजा करण्याला तिला नैवेद्य दाखवण्याला अतिशय महत्त्व असतं तर आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी गोपद्मव्रतसुद्धा अधिक मासामध्ये केलेलं असेल खूप जणी पूर्ण चातुर्मासभरसुद्धा करतात तर या दिवशी तुम्हाला आ, या चार पाच चिन्हांपैकी तुम्हाला जे जे जमेल ते नक्की काढायचं आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे ज्यांनी गोपद्मव्रत केलेलं असेल नसेल तर त्यांनी सुद्धा एकतर तुम्ही जिथे पूजा मांडणी केलेली असेल तिथे काढा किंवा तुळशीजवळ काढलं तरी सुद्धा चालेल फक्त या सगळ्या चिन्हांवर तुम्हाला हळदी कुंकू वाहून त्याचबरोबर एखादं फूल वाहून पूजा करायची आहे तर या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या ज्या आवडत्या वस्तू आहेत त्यांची पूजा करण्याला अतिशय महत्व असतं तर तुमच्यापैकी माझ्या मते तुम्हाला स्वस्तिक काढायला जमेल त्याचबरोबर शंखसुद्धा तुम्ही अगदी सहज काढू शकता आजकाल रांगोळीचे साचे असतात तर त्यांनी काढलं तरीसुद्धा चालेल गायीची पावलंसुद्धा काढायला अगदी सोपी आहेत तर तीसुद्धा तुम्ही काढू शकता आणि एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजामध्ये रांगोळी काढत असाल तर तुम्ही एकतर लक्ष्मीची पावलं साईडला काढू शकता रांगोळीने किंवा मग गायीची पावलं म्हणजे गोपद्म काढली त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या मुख्य दाराच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये दोन दिवे लावायला अजिबात विसरू नका तेलाचे लावा तुपाचे लावा काहीच हरकत नाही आणि फुलवात लावली तर दिशा कोणती हे विचारण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि जेव्हा तुम्ही दुहेरी वात लावतात तेव्हा फक्त त्या वातींची दिशा दक्षिणेला नसावी एवढीच काळजी तुम्हाला घ्यायची आहे या एकादशीचं व्रत तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे म्हणजे एकादशीचं पारण जे आहे ते दुसऱ्या दिवशी साडेआठ वाजेनंतर करायचं आहे तर तेव्हा श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांना नैवेद्य दाखवताना आपण जो सत्यना सत्यनारायणाचा शिरा करतो तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपवास सोडणाऱ्याने सुद्धा प्रथम तो शिरा खाऊन मगच उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने तुमच्याकडून हे कमला एकादशीचं व्रत पूर्ण होईल आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर पित्रांच्या नावाने काही करायचं असेल किंवा पितृदोषासाठी काही करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक गौरी घ्यायची आहे

थोडासा कापूर त्याचबरोबर त्याच्यावर थोडंसं गाईचं तूप टाकून ही गोवरी पेटवायची आहे आणि हिचा जो धूर आहे तो तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे पितृदोषापासून तुम्हाला मुक्तता मिळेल जर गौरी काही कारणांमुळे तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये भीमसेनी कापूर आणि त्याच्यावर तूप टाकून तो प्रज्वलित करून याचा धूर जर घरभर फिरवला तर यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळेल आणि पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर हा उपाय ज्यांना पित्रांसाठी काही करायचं आहे त्यांनी नक्की करावा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमला एकादशीची जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट हो अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते धन्यवाद